आई एकविरा देवीचा, आई एकविरा देवीचा। सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी भूषण स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, सध्या मी आहे लेण्यांसाठी सुप्रसिद्ध असले ठिकाण, ते म्हणजे लोणावळा। आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी, आज आपण सर्वजण मिळून घेणार आहोत कारलेची सुप्रसिद्ध आई एकविरा माऊलीचे दर्शन। इथपर्यंत तुम्ही प्रवास कसा कराल, लोणावळ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, या सर्वांचा संपूर्ण माहितीचा प्रवास होईल। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आई एकविरा माऊलीचे दर्शन करून घ्या। लोणावळा या ठिकाणी आल्यावर बघा, पावसाचं प्रमाण सुरूच आहे। मुंबईला तर धो पडतोय आणि या ठिकाणी सुद्धा। लोणावळ्याच्या कारलाईतील एकविरा माऊलीचे दर्शन करण्याचा प्लॅन असेल तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असून शेवटपर्यंत पाहत राहा। आई एकविरेसाठी अनेक भक्तांची ये जा सुरू असते, म्हणून मी सुद्धा निघालो एकविरा आईच्या दर्शनाला। ठाणेवरून सकाळी 7:20 मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस पकडून निघालो लोणावळ्याच्या दिशेने। तुम्हाला जर बाय रोडने प्रवास करायचा असेल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने करू शकता। जर तुम्हाला एखादी बजेट ट्रीप, कमी खर्चात प्रवास करायचा असेल, तर ट्रेन बेस्ट ऑप्शन, कारण ठाणे ते लोणावळा 50 रुपये तर मुंबई CSMT ते लोणावळा 80 रुपये तिकीट फेअर आहे। आरामात 2 तासांमध्ये लोणावळा या ठिकाणी पोचलो। आता जायचे थेट कारला या ठिकाणी, परंतु हे अंतर लगभग 13 किलोमीटर इतके आहे आणि या ठिकाणाहून रिक्षाशिवाय पर्याय नाही। जर समजा तुम्हाला अजून कमी खर्चात प्रवास करायचा असेल, तर लोणावळा पुढे एक स्टेशन मळवली आहे, तुम्ही सकाळी 10:05 लोकल पकडत त्या ठिकाणी जाऊ शकता, कारण तेथून मंदिराचे अंतर लगभग 5 ते 6 किलोमीटर। परंतु पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आम्ही इथूनच थेट रिक्षा गाठली, ते सुद्धा 250 रुपयात। जर समजा तुम्ही 2 ते 3 जण असाल तर तुमच्यासाठी रिक्षा प्रवास अतिउत्तम, कारण तुमची बजेट ट्रिप यामध्ये आरामात होऊन जाईल। पावसाचं काही सांगता येत नाही, जोरदार पाऊस या ठिकाणी पडतो आहे, त्यामुळे वेळेचं भान ठेवत आम्ही लोणावळून ऑटो पकडली आहे थेट मंदिरासाठी। आणि ही ऑटो मला सोडेल मंदिराच्या पायथ्याशी। लोणावळा स्टेशन ते मंदिर लगभग 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यासाठी जो फेअर लागला आहे तो 250 रुपये। त्यामुळे जर तुम्ही पावसाळी सीझनमध्ये आलात या ठिकाणी आणि तुम्हाला जायचं असेल मंदिरामध्ये, तर इथून तुम्ही ऑटो पकडली बेस्ट आहे, कधी जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर। पंधरा ते 20 मिनिटाचा प्रवास करत फायनली आम्ही पोचलो एकविरा आईच्या पायथा मंदिर या ठिकाणी। तिथे जाऊन इकडे तिकडे न जाता घेतले थेट आई एकविरा देवीचे दर्शन। पायथ्याशी असलेल्या आई एकविरा माऊलीचे दर्शन करायला आम्ही निघालो थेट भरती, जे मुख्य मंदिर आहे। आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी बघा, 2 ऑप्शन आहेत, एक तर पायी चालत चालत या पायऱ्या चढत वरती जायचं, आणि जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता। रस्ता आहे असं, घाट चढत वरती आरामात पोचाल। तुम्ही पावसाळी महिन्यात भेट दिली तर येथील हिरवेगार दृश्य
आणि नयनरम्य धबधब्याचा आनंद घेत पायी पायी तुम्ही या पायऱ्या चढत जाऊ शकता. आणि दुसरा पर्याय तो म्हणजे प्रायव्हेट गाडी, जिथे तुम्ही डोंगराच्या मध्यमपर्यंत येऊन या ठिकाणी पार्किंग करत पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटे पायीवरती चालत जाऊ शकता. तुमची कोणतीही प्रायव्हेट गाडी नसेल आणि या पायऱ्या चढायला जमत नसेल तर पायथा मंदिरापासून प्रति व्यक्ती 50 रुपये भाडे देत रिक्षाने जाऊ शकता आणि तेथून मग 10 मिनिटावर अजून पायऱ्या. प्लस या दरम्यान तुम्ही जाता जाता एकविरा देवीसाठी खण नारळाची होटी सुद्धा घेऊ शकता किंवा त्याच्यासाठी हार वेणी इत्यादी काही. घालून पायथ्याशी येत वरती पायऱ्या चढत चढत मेन मंदिराकडे आलो आहे आणि हे अंतर बरोबर आपलं अर्धा तास पूर्ण येतं. जर तुम्ही बॅक टू बॅक कंटिन्यू आला तर 20 मिनिटात पोचाल, थांबत थांबत अर्धा तासात. आईसाठी घेतली आहे ओटी, आपण पूर्ण मंदिराचं व्ह्यू बघून घेऊ आणि मग आई एकविराचे दर्शन करून घेऊ. रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. लोणावळ्यातील वेरेगाव कारलागडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून हिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे तसेच रायगड, कोकण भागातील कोळी आगरी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी आहेच, पण त्यासोबत श्रद्धास्थानही आहे. चैत्र म्हणा आश्विन या 2 महिन्यांत देवींची यात्रा भरते आणि या दोन्ही यात्रांना आपल्या सर्व कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात, सोबत नवस फेडण्यासाठी. श्री एकविरा देवी संस्थान यांच्यातर्फे गडावर यात्रा, पालखी, होमहवन, जागरण, भजन असे अनेक कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. या ठिकाणी आल्यावर प्रत्येक भाविकाच्या मुखी हे शब्द हमखास असतात. आई आई लो. पुढे जाण्याआधी थोडी माहिती जाणून घेऊ, पण त्याआधी सुंदरसा मस्तकी वॉटरफॉल वाहतोय, आंघोळ करून घेऊया. आधीच भिजलोच आहे, पूर्ण भिजून घेऊ. या ठिकाणी भिजलोय खरा, पण पाऊस नाहीये, दुख पसरलंय आणि सोबत वरून जे पाणी येत आहे ना खाली ते बघून आंघोळ करायची इच्छा झाली शेवटी. मोह आवडत नाही, आधी माऊलीचे दर्शन घेतले आणि मनसुक्त या निसर्गाचा आनंद घेतला. तुम्ही एकविरा देवीच्या दर्शनासाठी येताय तर या गोष्टी नक्कीच जाणून घ्या. हे मंदिर पहाटे 5 उघडून 5:30 काकड आरती केली जाते, नंतर अभिषेक करून सकाळी 6 दर्शनासाठी सुरुवात होते. दिवसभरात 1000 भाविक या ठिकाणी दर्शनास येतात आणि मग सायंकाळी 7 आरती होत
हे मंदिर पूर्णपणे बंद केले जाते. येणाऱ्या सर्व भक्तांसाठी ट्रस्टतर्फे सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. डोंगराच्या मध्यमपर्यंत प्रायव्हेट पार्किंग म्हणा, पिण्याकरिता पाणपोई, तर वृद्ध नागरिकांना वर दर्शन जायला डोलींची सुविधा उपलब्ध आहे. एकविरा देवीच्या मंदिरा शेजारी प्राचीन बौद्ध कार्य लेणी आहेत. येथील शिल्प, चैत्यगृह, बौद्ध शिल्पे, सभा मंडप इत्यादी लेणी जगप्रसिद्ध. जर तुम्हाला कार्ल्याची लेणी पाहिजे असेल, तिकीट फेअर आहे लक्षात ठेवा. आपले इंडियन सिटीजन असतील 25 रुपये आणि वेस्टर्न म्हणजे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी 300 रुपये पर पर्सन. तिकीट काढायची असेल तेव्हा तुम्ही काढू शकता. तिकीट काढल्यानंतर संपूर्ण कार्ला लेणी फिरू शकता. गडाच्या मधोमध बरीच दुकाने उपलब्ध आहेत. माऊलींचे दर्शन घेतले, लेण्या फिरून झाल्या की या ठिकाणी प्रसाद देखील घेऊ शकता. सोबत माऊलींची मूर्ती, फोटो तुमच्या आवडीनुसार. आता भिजलोच आहोत मस्तपैकी, तर ते शो पुढे जाऊन, पण त्याआधी प्रसादी घेऊन. अच्छा, ये नाही का ते? नाही तसं तसं तसा कसं 10 रुपये का? आणि सुरमुले काय कर, 2 पॅकेट घ्या. पेढे नको, पेढे कोण खात नाही उपलब्ध होतं. हो माहिती आहे, वडील कोण खात नाही असं पडून म्हणलं हे घेऊ साधं छोटंसं. ते 2 पॅकेट द्या हां, आणि ते सेपरेट द्या. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला बरीच खाद्यपदार्थ दिसतील, पण ती सर्व गावरान. तुम्ही पावसात आलात तर गरमागरम भाजलेल्या कणसांचा, तर उकडलेल्या शेंगदाण्याचा, गरमागरम कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी यांचा आनंद घेऊ शकता. खायली पायऱ्या उतरत असताना पादुका मंदिर लागेल, ज्याला 5 पायरी देवस्थान असे देखील म्हणतात. त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही दर्शन करा. पायऱ्या चढताना एवढं काही वाटत नाही, पण उतरताना मात्र बरंच काय काय वाटतं, स्पेशली पाण्याच्या फ्लोमधून उतरताना. अजून एक महत्वाचे, जेव्हा मी गेलो मंदिराशेजारी तेव्हा बरेच जण कोंबडी घेऊन जाताना दिसले. खरं तर मला त्याबद्दल कल्पना नाही, पण तुमच्यापैकी समजा कोणाला माहीत असेल तर जरूर कमेंट करून त्याचे महत्त्व पटवून देणे. पण त्याआधी आई एकविरीचा उदो उदो हे लिहायला विसरू नका. वाजले दुपारचे 1:30 आणि आम्ही जेवायला आलोय थेट पायथ्याशी, म्हणजे ज्या ठिकाणी पायथ्याशी मंदिर आहे ना त्या ठिकाणी हॉटेल आहे, हॉटेलशी समर्थ कृपा. आणि जेवणासाठी बघा, ही वेज थाळी घेतली आहे, सोबत मिसळ पाव. वेज थाळीमध्ये बघा काय काय इन्क्लूड आहे. 2 चपाती, पापड, भात, डाळ, सुकी बटाट्याची भाजी, ओली सोयाबीनची भाजी, पुढे तोंडाला दिला आहे कांदा आणि लोणचे. ही झाली वेज थाळी. आणि ही मिसळ पाव, 2 पाव अशी आपल्या नॉर्मली भेटतात मुंबईला, कांदा, लिंबू आणि झणझणीत मिसळ. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आरामात बिंदासपणे पोटभर घेऊ शकता. याशिवाय मेंदू वडा म्हणा, वडा सांबर, उत्तप्पा, इडली वडा इत्यादी काही तुम्हाला मिळेल, आणि ते सुद्धा माफक दरामध्ये. असल पुणेरी मावळचा ठणका, जबरदस्त. ट्राय करू वेज थाळी. खरं तर मी एवढं काही जेवणार नाही, माझ्यासमोर जे कॅमेरामॅन आहेत ते जेवणार आहेत. तरी ट्राय करू, पण चपातीसोबत एक छोटासा ट्राय करू बटाटा भाजी. टोटली घरगुती पद्धती जेवण आहे. तुम्ही या ठिकाणी आलात जरूर ट्राय करा. हॉटेलशी समर्थ कृपा, जे पायथ्याशी मंदिर आहे ना त्याच्या बरोबर बाजूला. मी तर जेवण घेतो आहे मस्तपैकी, तुम्ही सुद्धा या जेवायला. जर तुम्ही प्लॅन करताय बजेट ट्रिप म्हणून मुंबई ते एकविरा देवी किंवा इतर ठिकाणाहून यायचे झाल्यास, सर्व टोटल खर्च मिळून ये जा करत 1000 रुपयांपर्यंत एवढा होतो.
किंवा त्याहून कमी अधिक. जर समजा तुम्ही फॅमिली ग्रुप किंवा 10 ते 12 जणांचा फ्रेंड सर्कल असेल तर बेस्ट ऑप्शन आहे एखादी प्रायव्हेट गाडी करून या. कारण या ठिकाणी रेल्वेने तुम्ही कमी खर्चात पोहोचाल, पण पुढचा खर्च मात्र जास्त होऊ शकतो. सो बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही फॅमिली किंवा ग्रुप सर्कल असेल तर तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडी करून बिंदासपणे या ठिकाणी या. कारण या ठिकाणी आरामात कोणतीही धक्काबुक्की न होता मनसोक्त डोळे भरून एकविरा देवीचे दर्शन होईल. माझ्यासोबत पुन्हा एकदा बोला, आई एकविरीचा उदो उदो. मस्तपैकी जेवण वगैरे करत आम्ही आलो आहोत लोणावळा बस स्टँड या ठिकाणी. ॲक्च्युली माझा परतीचा प्रवास होतोय थेट मुंबईकडे, पण सीन असा मोठा क्रिएट झाला आहे की इंटरसिटी म्हणा, डेक्कन, कोयना या सर्व एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहेत. कारण मुंबई ठिकाणी बेशुमार पाऊस पडतोय आणि त्यामुळे झालं काय की मुंबईची लाईफलाईन थांबलीच आहे, सोबत एक्सप्रेसची सुद्धा लाईफलाईन पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे आता बसचा आदर घेतो आहे. लोणावळा बस स्टँड आणि लोणावळा स्टेशन हे लगभग 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर आहे, जवळच आहे, जास्त लांब पण नाही. त्यामुळे आता बस पकडूया, बघूया कोणती बस भेटते आहे. येताना मस्तपैकी ट्रेनचा प्रवास झाला, पण आता मात्र एसटीचा आदर घ्यावा लागतोय. या ठिकाणी काय वाटत नाही, पण मुंबईला मात्र बेकार पाऊस पडतोय जोरदार. एसटी आली, एसटी आली. चला चला बोर मुंबई सेंट्रल. चला नशीब, लगेच एस टी मिळाली. एशियाची बस आहे, बोरून आली आहे मुंबई सेंट्रलसाठी. आणि मस्त बघ, शेवटची सीट मिळाली, टेन्शन नाही कसं. हॅलो टॉपिक टॉपिक तू जे बैठा ना उद्या त्यांना इसको भेटा रिया को. आज ट्रेन बंद आहे त्यामुळे आज ट्रेन बंद आहे त्यामुळे सर्वजण एस टीचा आदर घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी बहुतेक कधी एस टीचा प्रवास पण नाही केला त्याच करतील. पण लकीली एशियाड बस मिळाली आहे. मी पण फासले बघा, बरोबर 3-4-20 मिनिटाचा ब्रेक पूर्ण करत गाडी रवाना झाली लोणार बस स्टँड. आता गाडीचा रूट पहिला बघितला पाहिजे, कोणत्या मार्गे जुना इथून मग कनेक्ट करणार एक्सप्रेस हायवे. फायनली 4 ते 5 तासांचा प्रवास करत मी पोचलो आहे मुंबईच्या माझ्या घरी मुलुंड येथे. आणि आई एकविरा माऊली खरंच मनापासून आभार, सुखरूपपणे तू आम्हाला घरी पोचवलं. म्हणजे आज पाऊस जोरदार पडत आहे, कंटिन्यू सुरू आहे लगातार 15 ते 20 तास. आणि आजच्या दिवशी बऱ्याच जणांचा खोळंबा झाला आहे. ठाणेपर्यंत लोकल सुरू आहेत, त्यापुढे काहीच नाही. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांचे हाल होत आहेत जे राहणारे आहेत बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या ठिकाणी. एकविरा माऊलीकडे प्रार्थना करूया की हे संकट आलं आहे ते लवकरात लवकर टळून जाऊ. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा आई एकविरा दर्शन 2023 संपूर्ण माहितीसह प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. तुम्ही सुद्धा आई एकविरा माऊलीचे दर्शन घेतले आहे, आई मी आयलो असं म्हणा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाही. तुमका अशा प्रकारचे व्लॉग ट्रॅव्हल बुक कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू आपल्या नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा. पुन्हा एकदा माझ्यासोबत बोला, आई एकविरा मातेचा उदो उदो.